हाँ ठीक है। मटन सुक बन हा मटना रस्सा झणझणीत अगली कोशिंबीर है कांदा टमाटो गाजर काकड़ी सग टाक दही पण है हा भात है बाप बगू शकता सभी ताटा वाड़न वड़े बगा तुम्हें कस फुगले मस्त लिंबू है जेवायला मग चला तर मग सर्वांनी जेवा मजा। नमस्कार मित्रांनो, आज आहे गटारी गटारी स्पेशल मध्ये आज आपल्या घरी काय काय बनणार आहे त्याला आपण बघणार आहोत। सर्वात पहिले तर मी आज सकाळ सकाळी मटन चिकन आणून दिलेलं आहे घरी। घरात तीन लेडीज आहेत, आई बायको आणि भावाची बायको, तिघीही वेगवेगळे आयटम बनवणार आहेत, तर बघूया काय काय करणार आहेत ते। सर्वात पहिले आपण आता आलो आहे सुप्रियाकडे। सुप्रिया काय करते, मटन है थाली मधे, मटन कापते। किती किलो मटन है सुप्रिया? एक किलो। एक किलो माता, ये तू हा मटना चो काय करणार है? मटन सुक, मटन रसा कि अजून काय करणार है, कोणत्या पद्धतीने बनवणार है? पुढच्या व्हिडिओ नाही, आपल्याला याच व्हिडिओ दाखवायचं है। चला आपण जेव्हा बनवू तेव्हा आपण बघूया तिच्याकडे। ओके, आणि या ठिकाणी चिकन आहे, श्रावणीने चिकन धुवून ठेवलं आहे। सुप्रिया मटन कापते आणि मम्मी वडे बनवणार आहेत, कोंबडीचे वडे। आपण आज सर्वांचं व्हिडिओ शूट करणार आहे। आता आपण कुकर उतरवलं आहे खाली, आता नवीन टोप श्रावणीने ठेवलं आहे। श्रावणी तर काय करते कुकर ह्याच्या टोपामध्ये? चटणी बनवणार आहे चिकन सुकं। अच्छा, तेल टाकून ठेवलेलं होतं ऑलरेडी, तर जिरं टाकलं, जिरं टाकलं। इथं टोमॅटोची तयारी चालू आहे, चिकन तिकडे सोलले धुतलेलं आहे आणि हे कांदा आहे, कांदा टाकला तेलामध्ये। कांदा परतला की मग आलं लसूण पेस्ट, टोमॅटो फोडणी देणार, नंतर मग चिकन टाकणार आणि त्याला वाटण लावणार। हे किती वेळ परतणार? हा कांदा पूर्ण मऊ झाला पाहिजे तेलात, म्हणजे 2 ते 3 मिनिटं पूर्ण लाल। अरे इकडे सक्षम बघा, सक्षमला फ्रुटी आणली, आणून दिलेली सक्षमनी आईस्क्रीमच्या कपामध्ये पिली, संपली तरी चमच्याने पितो आहे आणि श्रेयांश झोपला। इकडे टोमॅटो कापते, टोमॅटोची तयारी करते। या साईडला सुप्रिया कोथिंबीर निवडते, जो तो कामच काम करतो आहे, इकडे सक्षम पण काम करतो आहे। सक्षमनी पण फ्रूट कोल्ड ड्रिंक आणलं आहे। आय श्रेयांश, श्रेयांशला पण व्हिडिओ बघायला खूप आवडतात, माझ्या मांडी होती येऊन बसला आहे। आणि सक्षम दादा बाहेर मोबाईल बघतो आहे, कार्टून, किती टेन्शनमध्ये बसला आहे बघा। याला टेन्शन आले की ह्याची गटारी कशी साजरी होईल, टेन्शन घेऊ नको, 3-3 आहेत बायका घरात, करतील काहीतरी, आपण फक्त खायचं काम करायचं। ओके टाटा, टाटा कर, टाटा टाटा कर, टाटा कर, टाटा। इकडे बघू शकता आपण कुकरमध्ये वड्यांसाठी जे कोंबडी वडे बनवणार त्याचा खळ ठेवलेला आहे, 2 शिट्ट्या झाल्यात। आणि इकडे मम्मी आता म्हणजे सुप्रियाने जे मटन सुकं बनवलं ठेवलेलं थोडंसं एकदा त्याला हलवून बघ, हलवते, अजून त्याला वेळ लागला, अजून 15-20 मिनटं त्याला लागेल शिजायला। चला बाहेर बघूया बाहेर काय तयारी चालू आहे ते। आणि इकडे या दोघींची, दोघा जावांची तयारी चालू आहे कोशिंबीरची। श्रावणी ही आहे, श्रावणी आहे ही शेफ आहे, ह्याच्यामध्ये ही कोशिंबीरची काकडी, टोमॅटो, गाजर, कोथिंबीर। आणि सुप्रिया इकडे काय करते, सुप्रिया इथे लसूण सोलते। एक फास्ट आहे तर एक सुपर फास्ट आहे, आज एकदम, आज ताटामध्ये एकदम पच्च पकवान तिघी पण देणार आहेत। चला आता आपण किचनमध्ये आलेलो आहे, किचनमध्ये बघू शकतो आपण भात ठेवलेलं आहे एका साईडला आणि एका साईडला मटन सुकाची तयारी चालू आहे, सुप्रिया बनवते। सुप्रिया काय काय टाकलं आहे मटन सुकामध्ये, कशी फोडणी दिलीस? हा मटन सुक आहे, त्याच्यामध्ये गरम मटन मसाला, एव्हरेस्ट चा मॅरिनेट करून घेतला,
आणि कांदा भजा, तेलामध्ये कांदा, टोमॅटो, तेजपत्ता, हे फोडणी दिली आणि खोबऱ्याचं वाटण टाकलेलं आहे. त्याला पहिलं वाटणाला शिजवलंस, नंतर मग मटण परतलंस. आणि आता हे मंद आचेवरती गॅसवरती किती वेळ ठेवणार आहेस? आता 15 मिनिटे ठेवायला लागेल आणि मधून मधून चेक करायचं की ते शिजलं की नाही. इकडे एका साईडला चिकनची पण तयारी चालू आहे, इथे मटण आहे आणि इथे भात बनतोय. ठीक आहे, आता आपण आलोय मम्मीकडे. मम्मी काय करते बघूया. ही आहे माझी आई. काय करतेस? काकडी चिसते वड्यांसाठी. काकडीचे वडे बनवतेस? काकडीचे वडे. काय काय टाकणार आहे का वड्यांमध्ये? हॅलो, का वड्यांमध्ये काय टाकणार आहे? थोडासा भात शिजवणार आणि काकडी आणि गूळ, त्याला बोलतात आपल्याकडे खळ. आणि त्या खळीमध्ये तांदळाचं पीठ, त्याच्यामध्ये थोडासा गव्हाचं पीठ घ्यायचा. म्हणजे वडे कसे मऊ मऊ लुसलुशीत होतात. ओके, छान होतात आणि चांगले फुगतात पण. माझं हे पीठ किती वेळ भिजत ठेवणार? ते पीठ फक्त 10 मिनिट. 10 मिनिट भिजत ठेवणार आणि 10 मिनिट थोडासा भिजवायचा. तिथपर्यंत मटण किंवा चिकन काय असेल ते शिजवायचं बस. आणि लगेच कढई ठेवायची वड्यांसाठी. अच्छा, मग तुम्ही तिघीने 3 वस्तू वाटून घेतल्यात काय? मटण, चिकन आणि वडे. वाटून नाही घेतलेले, जनाजनाचे जे जमते लवकर ते बनवणार. आता हे कधी त्यांनी नाही बनवलंय, मग आता बघत बनवतील. आता मी बनवल्यावर दुसऱ्या वेळेला ते बनवतील. ओके ठीक आहे. टोमॅटो टाकलाय आणि आता झाकण मारलं. गॅस फास्ट हो गया, 2 मिनटामध्ये तेल सुटेल. आता काय टाकणार आपण? झाला का नरम कांदा टोमॅटो? थोडा टमाटो पूर्ण विरघळला पाहिजे. आता फोडी फोडी नाही दिसला पाहिजे. अच्छा, त्याच्यात मी टाकते आलं लसूण पेस्ट. आलं लसणाची पेस्ट. ओके, आपण सुक्या मटणाला हे ना वाटण नाही लावलं ना? ते शिजल्यानंतर लावणार का? तरी मटण शिजायला किती वेळ जाईल अजून? अजून 15-20 मिनिटं झाली आपले ऑलरेडी. मटण पटकन शिजत. म्हणून मटणाचा रस्सा पण बनवणार का? आणि चिकनचा पण रस्सा? रस्सा फक्त मटणाचा आहे आणि चिकन सुकं आणि मटण सुकं. म्हणजे आजच्या जेवणामध्ये आपल्याला भाक, वडे, मटण सुका, चिकन सुका, मटण रस्सा, कोशिंबीर आणि भात आणि डेझर्टमध्ये कोल्ड ड्रिंक. ओके, तरी आता या काही मटण आपलं टोमॅटो आपल्याला नरम व्हायला अजून 2 मिनिटं जातील. गॅस फास्ट ठेवलाय का? ओके, चिकनला मॅरिनेट नाही केलं? नाही का? गाई गाई आहे त्याच्यामुळे मॅरिनेट करायला वेळ नाही मिळाला. पण आपल्याला जेव्हा करायचं असेल तर आपण करू शकतो. ओके, श्रावणीने आता झाकण उघडलं, मसाला आपला शिजला होता. आता तिने चिकन मसाल्यामध्ये टाकलं आहे, आता ते मिक्स करून घेईल. ते काळीज होतं, तिने काळीज साईडला काढलं आहे, त्याच्यानंतर शेवटी परत टाकेल. पोरांना आवडतं म्हणून काळीज आणलेलं आहे आणि स्टीर केलेलं आहे. करते 2 ते 3 मिनिटं येईल मग चिकन ती परतून घेईल, परत झाकण मारेल. ते काळीज बाहेर काढण्याचं काय कारण आहे का? हे पटकन शिजते, आधी शिजायला ठेवलं तर मग ते अच्छा म्हणजे होऊन ते मिक्स होऊ शकते. अच्छा, विरघळेल म्हणून ते काढलंय. आता ते चिकन असं अर्धं निम्मं शिजलं की मग टाकणार. आता हे काय मीठ टाकतो. दुसऱ्या बाजूला सुप्रियाचं मटण चेक करते. हे बघू शकतो आपण, हे तिन्ही बायका किचनमध्ये बसलेल्या आहेत. एक चिकनवर आहे, एक मटणवरती आहे आणि एक कोंबडी वड्यांवरती आहे. तिघी तीन आपापल्या रेसिपी बघतायत. जो किचनमध्ये येतो तो एकमेकाची रेसिपी चेक करतोय कितपत आले. आता तिघींनाही टाईम भेटला, तिघी आपापल्या
मेन कामावरती फोकस करत आहेत. सावनी चिकन हे हलवते, आता हलवू झाल्यानंतर झाकण मारेल आणि पाणी ठेवेल झाकणावरती. आता मम्मी सांग, आता खळ करून झालं आहे आपलं, खळ घ्या कुकरमध्ये झालं आहे, आता इथे पुढे आपण काय करणार आहे वड्यांसाठी वडेसाठी? आता तांदळाचं पीठ चाळून घेणार आणि मग ते जे खळ तयार केले ना ते त्याच्यामध्ये मिक्स करून मग तो पीठ मळून घ्यायचा. अच्छा, मग नंतर 10 मिनिटं झाकून ठेवायचा, त्याच्यानंतर मग वडे बनवायला घ्यायचे. अच्छा, तळायला. किती जणांसाठी आपण वडे बनवतोय घरामध्ये? आपण किती, आता आपण किती माणसं आहे? अंदाजे 8 माणसं आहे. म्हणजे संध्याकाळचं घर बनवणार आहे की आता? नाही नाही, आता दुपारपुरतेच वडे बनवणार, संध्याकाळी गरम गरम जावं येणार आहेत ना, गरम गरम बनवायचे. अच्छा, आता दुपारसाठी आपण गरम गरम खाणार आणि संध्याकाळसाठी परत वेगळे बनवणार. या साईडला बघा सप्तम कार्टून बघू. सप्तम टाटा कर, टाटा. ओके, चला मग आता परत आपण किचनकडे जाऊया. तुझा परत आवाज दिला किचनमध्ये. आता नरम झाला आपला टोमॅटो, सावनीने आता हळद टाकलं आहे. हळद टाकल्यानंतर हे टाकते ती चिकन मसाला, एव्हरेजचा चिकन मसाला आहे. 2 पॅकेट टाकते, 5-5 वाले 2 पॅकेट आणले होते, दोन्ही पॅकेट टाकले. आता ते परत ते तेलामध्ये, घरगुती लाल मसाला टाकते ती. हा होममेड आहे का? हो, हा होममेड आहे. हा आपल्याला किती तिखट पाहिजे त्यानुसार टाकतो, कोणाला कमी तिखट आवडतं. मग आता काय आपण करणार, तिखट टोळ्याचं बनणार आहे की तिखट झणझणीतच करणार आहे? अच्छा, म्हणजे गोड आणि तिखट असं दोघांचं कॉम्बिनेशन ठेवणार. अच्छा, मग ह्याच्या पाठचं काही कारण आहे का? तू चिकन बनवते, सुपऱ्याने मटन केलं आणि मम्मी वडे बनवते, तर तिघींनी काय तुम्ही ठरवलं होतं का असं वेगवेगळं बनवणार? तुम्हाला त्याच्याचे म्हणजे आवड आहे, तुम्ही ते करताय. आणि हे तर हिने वाटण टाकलं आहे, हे बनवलेलं वाटण, हे कमीत कमी एक आठवडा पुरेल एवढं वाटण बनवतात घरी आणि फ्रीजमध्ये ठेवतात. जसं जसं लागेल तसं तसं वापरत असतात, भाज्या म्हणा किंवा नॉनव्हेज म्हणा. आता हिनी किती टाकलं चमचे? 3 चमचे वाटण टाकलं. 3 चमचे टाकला तर हे तू तेलामध्ये परतून घेणार. तर मग ह्याला तेल सुटणार का? ह्याला गॅस आपण बारीक करायचा. गॅस बारीक केला आहे, ओके. तेल सुटला की म्हणजे समजायचं की मसाला शिजला, ओके. मग तेल सुटेपर्यंत आपल्याला तर झाकण मारायचं आणि त्याच्यात पाणी ठेवणार का आपण? अच्छा, आणि एका साईडला आता मटण बघायची आपल्याला गरज आहे का? मटनचं टोप किती शिजलंय किंवा काय, मटणाला पण बघू शकतो आपण. इकडे पाणी सुटलं आहे, सुपऱ्याने जरा पण पाणी वापरलं नव्हतं, आता हे वाफेवरती शिजलं त्यामुळे याला पाणी सुटलेलं आहे. आता याला अजून मला वाटतं 10-15 मिनिटं अजून लागतील एक्स्ट्रा. मटण शिजायला कमीत कमी 1 तास ते 1 तास लागतो. अजून आपल्याला मटण रस्सा बनवायचं आहे, तर हे झालं की मटण रस्सा आणि वडे बनणार. दुसऱ्या साईडला मम्मीने बघा, मम्मीने कुकर खोलला आहे आणि कुकर तर काय करणार होतं त्या कुकर खोलून? आता कुकर खोलून हा सगळं परातीमध्ये काढणार. हा बघ, परात घेतले, परातीमध्ये काढणार आणि याच्या पीठ लावून याला मळणार. याचा पीठ त्याच्या मी चाळून पीठ घ्यायचा आणि पीठ मळायचं. सांडल्याचं पीठ ना, आता हे थंड करणार का पहिलं? गरम गरम मळायचं. अच्छा, हे आपलं कोशिंबीर बनवलेली आहे, फ्रीजमध्ये ठेवतो. आणि इकडे मम्मी खळीमध्ये तांदळाचं पीठ मिक्स करते आणि याचं आता पीठ मळून घेणार वड्यांसाठी. वडे नाही, वडे, कोंबडी वडे.
तू याच्यामध्ये मीठ वगैरे पण सर्व टाकणार? टाकलेलं आहे खळीमध्ये सर्व टाकलंय. आता याच्यामध्ये काय टाकायची गरज नाही. पीठ पीठ फक्त मिक्स करून वगैरे टाकायला सुरुवात करणार. हा आपलं मटण सुका रेडी झालेलं आहे. आता आपण चिकन सुकाची तयारी बघूया कितपर्यंत आले आणि कितपन झालेले आहे ते. अजून गॅसवरती मग चिकन सुका आहे अजून झालेलं नाही आहे. आणि दुसऱ्या बाजूला सुप्रिया मटण रशाची तयारी करते. एकदम झणझणीत बनवणार आहे. तिने घाटी मसाला पण मागवला होता तर बघा तिने तयारी काय केली. तर टोमॅटो कापून घेतलं आहे, मटण स्वच्छ धुवून घेतलं आहे, कांदाही कापलेला आहे, मटणाला हळद लावते. असं का करते तू मटणाला हळद का लावते? मटण तेलामध्ये आता परतून घ्यायचं. तू हे घाटी मसाला मागवल्यामध्ये तू हे घाटी पद्धतीने बनवणार आहेस का? स्वतः हे घाटावरती स्टाईलने ते बनवणार आहे. तेलामध्ये तिने डायरेक्ट मटण टाकलं आहे बिना वाटणाचं, बिना कांद्याचं. कांदा वगैरे नंतर टाकणार वाटतं ती. आता हे ते मटण मटण तेलामध्ये परतून घेईल. ती आता ती हलवणार थोडा वेळ मटण परतेपर्यंत. सर्व मटणाला तेल लावून घेणार. हे तर माझा उद्देश काय आहे का की आपण बिना कांद्याचं बिना टोमॅटोचं आधीच मटण टाकलं. मटणाचा उग्रच मारायचा ओके ओके. म्हणजे आपण जे चुलीवरती बनवतो त्याप्रमाणे चुलीवरचं पण आपण असंच करतो ना पहिल्यांदा. मटण फक्त जाऊन चालू आहे. मटण तेलामध्ये मटण परतलं की मटणाचा कलर पण चेंज होईल बरोबर. थोडंसं मटण तिने साईडला काढलंय. त्याच्या पाठचं काय उद्देश आहे का मटण साईडला काढायचं? आता जरा कांदा टमाटर भाजून घ्यायचं. अच्छा, फक्त आता आपण परतून घेतलं. आता सर्व आपण परत बाहेर काढणार आणि नंतर परत मग कांदा टोमॅटोची फोडणी देणार. ओके, न्यू स्टाईल. परतलेलं मटण तिने सुपऱ्याने साईडला काढलं आणि परत टोपोमध्ये तेल टाकलं. तेल गरम झालं की मग कांदा टोमॅटो टाकणार आणि परतणार. कढीपत्ता टाकला पाहिजे तर कांदा. 1 किलो मटणाचं तू काय केलंस? नरम नरम सुक्यामध्ये बनवलं आणि हड्डी रशासाठी ठेवले का? माझा पण हात लागला पाहिजे म्हणून मी चमचा हातामध्ये घेतला आणि स्टीर करतोय. म्हणजे मला उद्या बोलायला नको कोण की आईचा खाल्ला म्हणून. टोमॅटो टाकते. आता टोमॅटोलाही हलवून गेल ती तेलामध्ये परतून गेल. गॅस फास्ट ठेवला. वेळ घेतोय का टोमॅटो आणि कांदा परत परतायला? चिकन आपलं ऑलमोस्ट डन झालं आहे. चिकनला बघा, बिना पाण्यावरती शिजवलेलं चिकन आहे. वाफेवरती शिजवलं तर बघा की त्याला पाणी सुटलं. ते चिकनमध्ये ऑलरेडी पाणी असतं तर तो थोडंसं एक गरम पाणी टाकते. माणसं जेवढी माणसं आहेत त्याप्रमाणे. आणि एक वेळ अजून वाटतं टोमॅटो आपलं अजून शिजला नाही आहे, नरम नाही झालं आहे, सॉफ्ट नाही आलं आहे. आणि सुप्याने ते वाटण टाकलं. हे ओलं वाटण आहे वाटतं, है ना? काय काय टाकलं वाटणामध्ये? ओलं खोबरं, कोथिंबीर आणि लसूण. ओके, आलं नाही का त्याच्यामध्ये? आलं लसूणची टाकणार आहे. आणि ह्या बाजूला श्रावणी कोथिंबीर कापते चिकनमध्ये टाकायला गार्निश करायला. आणि हे वाटण आहे. सुप्राने अजून वाटण लावलं. आलं म्हणजे पेस्ट टाकली. आता हे घाटी मसाला टाकलं. सुप्रिया घाटी मसाला टाकलाय आता. इथे
हे मिक्सरचं भांडं आहे, त्याच्यामध्ये तिने वाटण बनवलं होतं, त्याला धुवून घेतलं, आता हेच वाटण ती मटणामध्ये टाकेल. घाटी मसाला टाकला आणि घाटी मसाला परतून घेतला हिने. आत्तापर्यंत तिने पाणी टाकलेलं नाही आहे, ही आता बिना पाण्याचं. आणि हे आपण मटणामध्ये आता पाणी टाकलं आहे, हलवून घेते. मीठ वगैरे टाकलं आहे सर्व, याचं सर्वच सामान टाकून झालं आहे. मग आता उकळी यायची जरा आणि शिजवायचं, बरोबर. घाटी मसाला अजून ती ॲड करते, एकदम तिखट बनवणार आहे वाटतं. अर्धा तास लागेल का आपल्याला हे शिजायला? कमीत कमी अर्धा तास तरी लागेल, कारण आपलं मटण सुकं आपलं अर्धा तासामध्ये झालं होतं, तर हे मटण रस्सा पण अर्धा तास लागेल. परत जास्त मारून ठेवलं आहे. आणि या साईडला छोटं कुकर लावलं आहे, स्त्रियांसाठी भात तर लावलं आहे सेपरेट. स्त्रियांश लहान आहे, तो आपला रोज मोठ्या माणसांसारखं भात खात नाही, त्यामुळे त्याला सेपरेट भात लावला आहे. तो भात नंतर मिक्सरला लावून मटणचा रस्सा घेऊन चिकनचा रस्सा घेऊन त्याची आई त्याला भरवणार. हे आपलं चिकन सुकं आहे, चिकन सुकं पण आपलं रेडी झालं आहे. म्हणजे आता आपलं चिकन सुकं, मटण सुकं, भात रस्सा तर गॅसवरती आहे, तो बनेल. कोशिंबीर बनवलेली आहे, राहिलं शेवटचं वडे. वडे मम्मी बनवणार आणि मी तळणार, नंतर मग खायचं गटारी स्पेशल. एवढे वडे बनवलेत बघू शकता, वडे फुगलेले आहेत मस्त वेगळे. पीठ पण आपलं संपायला आलं आहे आणि दोन दोन सळे घेऊन आपण बनवतो आहे. मस्तपैकी सर्व वडे फुगलेले आहेत. सळे आपण का घेतो ते एकमेकाला चिटकू नये आणि आपण तेल आपल्याला जे नितळण्यासाठी पण आपण सळे वापरतो. तेल बिलकुल राहत नाही त्याच्या वड्यांना आणि तेलकट होत नाहीत. उंचसाठी आपण वडे घ्यायचे, एकदम किती स्मूथमध्ये मम्मी वडे सोडते. जसं एक वडा अर्धवट झाला की त्याला पलटी करायचं आणि दुसरा वडा सोडायचा. लक्ष देऊन काम करायला लागतं. चला तर आता आपले वडे तर तयार झालेले आहेत, आपण थोड्या वेळाने जेवायला बसूया. ताट वाढूया आणि जेवायला बसूया. आता आपण आपल्या गटारीच्या शेवटच्या आयटमकडे आलो आहे, ते आहेत आपले कोकणी वडे. कोकणी वड्यांसाठी मम्मीचा नंबर लागला आहे. तेल तापलं आहे, पीठ रेडी आहे, पहिला वडा आपला तेलात गेलेला आहे. मम्मी बघू कशी करते. हां, पहिला वडा आपल्याला सक्षमला द्यायचा आहे, सक्षमला जेव्हा टाईम झालेला आहे. या साईडला आपलं अजून मटण शिजतंय, मटण थोडा टाईम घेतो शिजायला. बघा, बघू शकता का धूर निघतोय, वाफ, त्याला आपण वाफ बोलतो शुद्ध शास्त्रीय भाषेत. आणि हा दुसरा वडा गेला तेलामध्ये. आणि अशा प्रकारे आपण हे आपता दुपारी जेवणासाठी लागतील तेवढे वडे करून घेणार आहे आणि उरलेल्या पिठाचे संध्याकाळी करणार. हां ठीक आहे. हे मटण सुकं बनवलं आहे, हा मटणाचा रस्सा झणझणीत झाला आहे अगदी. हे कोशिंबीर आहे, त्याच्यामध्ये कांदा, टमॅटो, गाजर, काकडी सगळं टाकलं आहे. दही पण आहे. हा भात आहे आणि बाप बघू शकता सगळी ताटं आम्ही वाढून ठेवली. वडे बघा तुम्ही कसं फुगले आमचे, मस्त लुसलुस झाले. हे लिंबू आहे आणि या जेवायला. मग चला तर मग सर्वांनी जेवायला बसूया आणि तुम्ही पण जेवायला या. का बंद केलं?